नमस्कार वाडवळी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत भेंड्याची आमटी तर चला पाहूया रेसिपी मी इथे नवदारी भेंडे घेतलेत आता आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यात मी एक मोठा चमचा तेल घातलं आहे आता आपण याच्यात मोहरी घालणार आहोत एक चमचा मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे आता मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक तो घातला आहे थोडंसं परतवून घेऊया कढीपत्त्याची आठ दहा पानं टाकते आता कांदा आपण शिजून देऊया थोडा वेळ मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आठ दहा पाकळ्या लसणाच्या टाकते आणि अर्धा चमचा जिरं घालते आणि हे मिक्सरवर आपण आता फिरवून घेणार आहोत आता हे मिक्सरवर फिरवलेलं वाटण मी ह्याच्यात घालणार आहे आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद घालून झाल्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला मसाला घालायचा आहे मी घरगुती मसाला घेतला आहे आपण आता परतवून घेऊया हे एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं आहे आता मी जे भेंडे घेतले होते त्याचे मी एक ते दीड इंचाचे तुकडे केलेत ते मी ह्याच्यात आता कडईत घालते तुम्हाला हे असे नवधारी भेंडे नाही मिळाले तर जे भाजीवाल्याकडे साधे भेंडे मिळतात ते तुम्ही घेऊ शकता हे मी पाव किलोच्या अंदाजाने साधारण भेंडा घेतलेला आहे आता आपलं सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मी आता इथे दोन चमचे गुळ घेतलं आहे गुळाचं क प्रमाण हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे कोकमागळ घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता आंबट आणि गोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे आता आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत साधारण दोन वाट्या एवढं पाणी घातलं आहे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला झाकण लावून दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मध्ये मध्ये पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आपण आता पाहूया भेंडा शिजला आहे का हा बघा भेंडा छान शिजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते अशी ही भेंड्याची आमटी खायला तयार